नाही. अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं सीईटी दिली की काम झालं, कृपया असं करू नका. कारण जेई मेन्स नावाची पण दुसरी परीक्षा आहे, थोडी डिफिकल्ट असली तरी ती द्याच. याचं कारण तुम्ही जरी इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार असाल तरी तिथं जेईचा कोटा आहे वेगळा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही इथं शेजारी पीसीसी होई आहे, पीसीसी मध्ये तुम्हाला ऍडमिशन पाहिजे मे बी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला, 100 सीट्स आहेत समजा, 100 सीट्स डिस्ट्रीब्युशन कसं आहे लक्षात घ्या, 20 सीट्स मॅनेजमेंट कोटा त्याबद्दल मी बोलतच नाही. 80 मध्ये 15 सीट्स हा जेई मेन्सचा कोटा आहे, कुठलंही रिझर्वेशन देत नाही, फक्त जेई मेन्सच्या मार्कावर प्रवेश. त्याच्यानंतर उरल्या 65 मध्ये 30% जागा बाहेरच्या युनिव्हर्सिटीज म्हणजे मुंबई औरंगाबाद वगैरे वगैरे, खाली उरल्या 45 मध्ये आज रोजी 60% रिझर्वेशन, म्हणजे खाली उरल्या जेमतेम 18 सीट्स. ओपन जनरल कॅटेगरीच्या मुलांना 18 सीट्स फक्त उपलब्ध असतील सीईटीच्या जोरावर, आणि 50 सीट्स उपलब्ध असतील जेई मेन्सच्या जोरावर. म्हणून जेई मेन्स ही द्या जी आत्ता मुलं 11वी 12वीत आहेत त्यांच्यासाठी स्पेसिफिकली. जेई मेन्स आणि सीईटी दोन्ही परीक्षा द्या, काही प्रॉब्लेम नाही. जेई मेन्स तुम्हाला 2-3 अटेम्प्ट मिळू शकतात, 2 अटेम्प्ट नक्की पुढच्या वर्षी करायची, 3 पण होतील. जानेवारीचा अटेम्प्ट आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा, कारण त्यावेळेला आपल्याला बाकीचं कसलंही टेन्शन नसतं. त्यामुळे जेई मेन्सचा तो ऑप्शन पहिला उचला, त्याच्यात चांगले पर्सेंटाईज मिळवा, म्हणजे मग पुढे तो नाही परत जेई मेन्सच्या वाटेला गेलं तरी चालतं. सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या 15% जागा त्याच्याजवळ तुम्हाला मिळणार आहे, हे लक्षात घ्या. इंजिनिअरिंगमध्ये काय, इंजिनिअरिंग मध्ये मगाशी रमेश सर म्हणत होते तसं काही बोलत होती थोडी, म्हणून मी तुमच्या माहिती करता सांगतो. इंजिनिअरिंग मध्ये ब्रांचेस किती हो, लोकांना काय माहिती, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, आयटी, सिव्हिल, सगळा विषय नाही हो. 80 ब्रांचेस आहेत, 80. प्रमोट भी करताय राजीव बजाज इनॉवर कंपनी, उसका जो वर्ल्ड चॅम्पियन कोण आहे मालूम आहे? वर्ल्ड चॅम्पियन इन योगा ये बजाज ऑटो का एम्प्लॉई है बंगारे करके, इज अ 7 टाइम्स वर्ल्ड चैंपियन इन योगा, और उनका बच्चे भी बहुत सारे इंटरनेशनल चैंपियंस है, अभी भी विन कर रहे. वो 7 बार होने के बाद 8वां बार क्यों नहीं हुआ, क्योंकि वो वर्ल्ड काउंसिल योगा काउंसिल डिसाइड किया ये हमेशा ये विन करता है करके उनको जज बना दिया, इसलिए वो पार्टिसिपेट नहीं कर पाए. अभी वो जज है योगा कॉम्पिटिशन में, अभी भी डेली इधर सिखाता है बजाज ऑटो में, बट वो वर्ल्ड चैंपियन है. बट वो योगा कैसे सीखा, क्यों मैं ये बोल रहा हूं, वो कोई बीकेएस अयंगार योगा सेंटर जाके नहीं सीखा, नेट में देख के वो सीखा, खुद सीखा, कोई खुद टीचर है, वो खुद सीखा, डेली मेहनत किया, साल भर मेहनत किया, वो खुद सीखा योगा. कितना मेहनत हुआ होगा उसके लिए, दो चीजें इसमें, एक तो मेहनत है उनका खुद का मेहनत है, दूसरा सभी अवेलेबल है आपके हाथ में अवेलेबल है, आप खाली डिसाइड करने का मैं इसमें एक्सपर्ट होने का है करके, फिर आपको सब कुछ अवेलेबल है. किसी को आर्टिफिशियल इंटेलिजेंस में इंटरेस्ट है अवेलेबल है, प्रोग्रामिंग सीख सकते हो, जावा सीख सकते हो, पाइथन प्रोग्रामिंग सीख सकते हो, कुछ भी सीख सकते हो, कुछ माइक्रो कंट्रोल के बारे में मालूम करने का आप सीख सकते हो. इनफैक्ट आगे जाके बजाज सीएसआर में हम लोग इलेक्ट्रॉनिक और ईवी के बारे में कुछ इक्विपमेंट और सब यूनिवर्सिटी में डालने वाले हैं. उसके वो डेप्थ में जाके मेरे को भी मालूम नहीं है. सो मैं लास्ट 1 वीक में देख रहा हूं कैसे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट कैसे मैन्युफैक्चर होता है, क्या क्या इंपॉर्टेंट है उसमें, मैं नेट में ही मैं सीख रहा हूं. कोई आके किसी को टाइम नहीं है तुमको आके सिखाने के लिए, पीसीबी क्या है, एसएमडी क्या है, थ्रू होल क्या है, वेव सोल्डरिंग क्या है, कोई सिखाएंगे नहीं. बट नमस्कार, माझं नाव रेणू इनामदार, मी योजक संस्थेची फाउंडर मेंबर आहे, को फाउंडर आहे. आणि योजक संस्था ही आम्ही 2005 साली स्थापना त्याची केली होती आणि आज 2024 पर्यंत आम्ही जी सुरुवात केली होती संस्थेची, ती 42 मुलं आणि एका सेंटरनी सुरुवात केली होती, ती आज आम्ही 22 सेंटर खेड तालुक्यामध्ये आंबेगाव, जुन्नर, टीसीएमसी यासारख्या ठिकाणी आम्ही 2000 ते 5000 मुलांपर्यंत आम्ही आज पोहोचलेलो आहोत. आणि ह्या मुलांकरता ज्या मुलांना संधी खूप कमी आहेत
उपलब्ध हायर एज्युकेशनसाठी, म्हणजे ही मुलं विचारच करू शकत नाहीत हायर एज्युकेशनचं घरच्या परिस्थितीमुळे. अशा मुलांना आम्ही लर्निंग सेंटर्स त्यांच्यासाठी सुरू केलेले, त्यांच्या वस्त्यांमध्ये, त्यांच्या गावांमध्ये, काही ट्रायबल पाड्यांमध्ये सुद्धा आमचे सेंटर्स आहेत, जिथे शाळेला सुद्धा मुलांना आणणं अवघड आहे डेली बेसिसवर. अशा सेंटर्समध्ये आमचे रोजचे प्रत्येक सेंटरला साधारण 100 ते 120 मुलं उपस्थित असतात. आमच्या सेंटर्समध्ये सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ्स या 4 विषयांवरती फोकस असतो. आपण मुलांना जे 9वी 10वीमध्ये आहेत त्या मुलांनी करिअर गायडन्स, म्हणजे त्यांनी करिअर निवडताना कसं निवडावं याच्याकरता गायडन्स आहे. 11वी 12वी आणि सीईटी दिलेली पण मुलं आहेत ज्यांना इंजिनिअरिंगला जाण्याची खूप इच्छा आहे, पण कुठले कुठले इंजिनिअरिंगसाठी कोणते कोणते हे आहे, शाखा आहेत, हे मुलांना माहीत नसल्यामुळे ते थोडे कन्फ्यूज होते. त्यामुळे आज विवेक वेलणकर सर, त्यानंतर रमेश सर जे बजाज ऑटोचे सिनियर आहेत, ते स्वतः पण इंजिनियर आहेत, या 2 मोठ्या इंजिनियर्सचा आज मुलांसाठी आम्ही लेक्चर ठेवले होते. मुलं खेड, राजगुरुनगर, पीसीएमसी मधल्या सगळ्या ज्या सेमी प्रायव्हेट, प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटच्या शाळा, त्यानंतर आंबेगाव आणि जुन्नरमधले पण काही निवडक ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे अशी निवडक मुलं आज इथे आलेली आहेत. सार्थ संतोष गायकवाड, मी आता 12वी सायन्सला शिकतो. माझ्या कॉलेजचे नाव BGS भारतीय जैन संघटना उच्च माध्यमिक विद्यालय, आणि मी 10वीपासून आयोजक संस्थेसोबत जोडलेला आहे. 10वीपासून जसं माझे स्किल आहे तसंपासून मॅम योजकनी मला स्किल डेव्हलपमेंट करण्यात मदत केली. मला प्रोजेक्ट सोलर सिटी, तर आपण हा सोलर पॅनल आपलं जे आश्रम स्कूल आहे किंवा आपण कुठलीही सोसायटी असू द्या, त्या सोसायटीमध्ये जर आपण हा सोलर पॅनल लावून त्या सोसायटीला सोलर पॅनलवर जर आपण सुरुवात केली या सोलर सिटीची, तर तशी आम्हाला ऑफर दिली तर आम्ही तो प्रोजेक्ट ते करून दाखवणार आहे. आणि ते म्हटलं की आपण हा प्रोजेक्ट आणि बेसिकली हा प्रोजेक्ट तुम्हाला थोडक्यात प्रोजेक्टची माहिती पण देतो. तर त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही काय केलंय, सोलर पॅनल घेतलाय आणि एक जनरेटर टाईप त्यामध्ये आम्ही बॅटरी इन्स्टॉल केली 1.6ची आणि 2.10ची. तर ती सोलर एनर्जी काय करते, ती सोलर रेजला ऍब्झॉर्ब करते. कारण सोलर पॅनलमध्ये तुम्हाला तर माहिती असेल काही काही लोकांनी की जे बनवतात त्यांना तर माहिती असेल त्यात पीव्ही सेल्स असतात. त्या पीव्ही सेल्समध्ये सोलर एनर्जी जेव्हा पडते सोलर रेज ती ऍब्झॉर्ब करते आणि ती त्या जनरेटरमध्ये. अनुसया वाडकर ज्युनियर कॉलेजमधली मी स्टुडंट आहे आणि 11वीमध्ये मी योजक संस्थेशी जॉईन झाले. 11th and 12th त्यांनी आमचे लेक्चर्स वगैरे घेतले, त्यांचं क्लिअर केल्या आणि आमची CET प्रिपरेशन त्यांनीच करून घेतली. जे योजकचे टीचर्स आहेत त्यांनी आम्हाला बुक्स प्रोव्हाइड केल्या, नोट्स प्रोव्हाइड केल्या आणि कन्सेप्ट क्लिअर केल्या आणि मॅथ्ससाठी प्रिपरेशन करून घेतली. आणि योजकमुळे आज मी एवढे 89% मिळवले. 89%